आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच महात्मा गांधी तंटमुक्त व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श गाव सुरेशनगर येथे राज्यात शिस्तप्रिय असलेल्या देवगड दिंडीचे मंगळवारी दुपारी 4 वाजता मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय भगवान की जय, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय असा जयघोष करीत महाराष्ट्रात शिस्तबद्ध म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखी सोहळ्याचे रविवारी सकाळी 9 वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंडीचे माऊलीच्या पुण्यभूमी रिंगण सोहळा संपन्न होऊन नेवासा नगरीत मुक्काम झाला व मंगळवारी सकाळी दिंडी मार्गस्थ झाली. मंगळवारी दुपारी या दिंडीचे आगमन सुरेशनगर येथे झाले असता संध्याकाळी 4 वाजता सुरेशनगर येथील सरपंच पांडुरंग उभेदळ व सुरेश उभेदळ यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी हंडी निमगावचे सरपंच अण्णासाहेब जावळे, नेवासा खुर्दच्या सरपंच प्रज्ञा सोनटक्के, वडुले सरपंच दिनकर गर्जे, प्रकाश सोनटक्के आदी यावेळी उपस्थित होते. दिंडीचे स्वागत वाजत गाजत व फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केले. आलेल्या सर्व वारकऱ्यांना उभेदळ परिवारांच्या वतीने केळीचा प्रसाद देण्यात आला. सुरेशनगर येथील जिल्हा परिषद शिक्षक यांच्या बाहेरगावी बदली झाल्यामुळे तसेच नवीन रुजू झालेल्यांचा सत्कार तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा गौरव गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. क्षेत्र देवगड होऊन मार्गस्थ होऊन ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये काल मुक्काम होता. मोहिनी राजांचं दर्शन घेऊन आज त्रिवेणेश्वर आणि लिंबवीचं आणि आता सुरेशनगर इथं सर्व वारकरी बांधव इथं आलेले आहेत. इथे आल्यानंतर ग्रामस्थ अधिकारी पदाधिकारी या सर्व मंडळांनी अतिशय अंतकरणपूर्वक सर्व वारकऱ्यांचं स्वागत केलं आणि अल्पोपहारही दिला. बजरंगबलीचं पूजन, विठ्ठल रखुमाईचं पूजन आणि नंतर मान्यवरांचं पूजन सरपंच साहेबांनी चांगल्या प्रकारचं आयोजन केलं. सरपंच साहेब गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी त्यांचे बंधू सरपंचाचं खरं म्हणजे ते आपल्याला इथे बसलेले दिसले नसते. पुनर्जन्म झालेला आपल्या सर्वांना कल्पना नाही. फार मोठा अपघात झाला. त्या अपघातामध्ये आता बाळासाहेब पत्रकार इथे बसले हेही होते. काही जवळची मित्रमंडळी गेली त्यावेळेस आणि अशी वार्ता कळली होती की उभेदळ साहेब सुद्धा जागेवरच गेलेले आहेत. परंतु योग असा बरेच मृत्यूचे झुंज देत आणि केलेल्या कामाचं फळ देवतेचं संतांचे कृपाशीर्वाद त्यांचे पिताश्री आणि मातोश्री यांचे कृपाशीर्वाद त्यांच्या कर्तृत्वाच्या वलयामुळं ईश्वराने पुन्हा आणखी त्यांना एक संधी दिली. म्हणजे मृत्यूच्या जबड्यातून काढून घेतला अशा प्रकारची अवस्था. आज ते थोडेफार चालतात, त्यांना चालताही येत नव्हतं. म्हणजे सुरेशनगर आदर्श गाव केलं. बरेचशी ताईंनी सांगितलं की इथं काम करायला कुठल्याही शिक्षकाला कोणाला काही अडचण येत नाही. सरपंच सगळे शाळेतले मुलं शिक्षणाचा हा सगळा विकास आपल्याला झालेला दिसतो. या गावाला एक चांगलं गाव म्हणून आपण त्याला काय म्हणून निर्मल गाव म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी तो पुरस्कार ग्रामस्थ जेवढे आहेत बुजुर्ग मंडळी आणि विद्यमान सर्व या सर्वांच्याच चरणी समर्पित केला की हे माझं एकट्याचं काम नसून सर्व ग्रामस्थाचं काम आहे या भावनेतून त्यांनी काम केलं. वाचनालय असेल, सगळं काही असेल, भगवान त्रिवेणीश्वराचा कृपाशीर्वाद, प्रल्हादगिरी महाराजांचा आशीर्वाद, सद्गुरु किसनगिरी बाबांचा, सर्व संतांचा कृपाशीर्वाद, हे सर्व आशीर्वाद घेऊन ते काम करत आले. हरिभक्तीपरायण महंत श्री सुनीलगिरीजी महाराज आज इथं नाहीत, पण शरीरात नसलं तरी मनाने इथं त्यांचं लक्ष इकडेच असेल. काय काय चालू आहे त्रिवेणीश्वर देवस्थान असेल आणि आपले सर्व परिसर असेल. महाराजांच्या धावपळीमुळे सगळे झाले.
थोडं होतच असते. मठ मंदिर घर दार सगळं ग्रामस्थावर आलेलं आहे, सरपंचावर आलेलं आहे. देवस्थाने आपलं देवस्थान सारखं ठेवणं आपलं ग्रामस्थांचं काम आहे. ते आपण तिकडे सदैव लक्ष देत राहावं. सद्गुरु कोल्हापुरी महाराजांचं मंदिराचं काम झालं, राहिलेलं काम आता ते होऊन जाईल. आज इथं ज्यांचं ज्यांचं सत्कार कसं काय तर सूत्र संचालन हे सगळ्यात महत्वाचं असतं. सूत्र संचालन चांगलं असलं म्हणजे बाकीचा सगळा कार्यक्रम चांगला होतो. ते दोघांच्या विचारांनी दोघांच्या सन्मानाकरता समाजाच्या कल्याणाकरता यालाच प्रपंच म्हणतात, याला गृहस्थ आश्रम म्हणतात. त्याची गाठ नाही, माणसा माणसाची गाठ पडली की मग खटकी उडल्याशिवाय कुठपर्यंत टिकवायचे. शेवटी आपल्याला गृहस्थ आश्रम म्हणजे हे सुद्धा फार मोठे एक तपश्चर्याच आहे. म्हणजे महाराज म्हणलेले की माणसं म्हणतात प्रपंच सहज होते पण सहज काही होऊ शकत नाही. प्रपंच करणं हे एक मोठी तपश्चर्या आहे. सुरुवातीला लहानाचं मोठं आहे. बऱ्याचे शिक्षक साधन करता ते गरजे साहेब, परंतु आपल्याला माणसाच्या विकासाकरता काम करायचं आहे. पक्ष जात धर्म हे निमित्त मात्र असतात, माणसाची सेवा हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर निवडणुका झाल्या की आम्ही आमच्या गावचे आम्हाला आमच्या गावाचा विकास करायचा आहे. नेत्याच्या ठिकाणी काम करते, आम्ही आमच्या गावाच्या ठिकाणी काम करतो. तुमच्याबद्दल बोलत होता निवासाचे आम्ही अभिनंदन करतो. आज ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांचा उभेंद्र साहेब त्यांचा सर्व परिवार आज त्यांचे पिताश्री नाही देत नाही तर त्यांची धावपळ राहायची. आम्ही गरिबांमध्ये त्यांचे जे शब्द विराम दिंडी तसेच वारकऱ्यांना अल्पहार दिल्यानिमित्ताने देवगड देवस्थानाच्या वतीने उभेदळ परिवारांना शाल श्रीफळ सन्मानपत्र महंत भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महंत भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून आलेल्या भाविकांना आशीर्वाद दिले. पांढराशुभ्र पोशाखातील ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करी शिस्तीत चाललेले झेंडेकरी भजनी पथक वारकरी डोक्यावर तुळशी कलश घेत नामस्मरण करणाऱ्या महिला असे दिंडीचे स्वरूप होते. अमोल पवार, स्वानंद मीडिया, नेवासा, अहमदनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.